नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला श्रीनिवास दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात महाराजांच्या कृपेने कधी काही कमी पडले नाही मला अन्नदान हे सर्वात सुखकारक वाटते भुकेल्या गरजू लोक पशु पक्षी यांना खाऊन घालताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही मला ह्याची प्रेरणा गजानन महाराज आणि साईबाबा यांच्यामुळेच मिळाली आमच्याकडे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजी ह्यांचा रथ निघतो तो रथ आमच्या घरासमोरील रस्त्यावरूनच जातो हा रथमहोत्सव म्हणजे एक आनंदाची जत्रा किंवा मेळावा म्हणता येईल रथ ओढण्यासाठी हजारो लोक येत रथासोबत आठ दहा पुजारी पंधरा वीस सेवक मंडळी आणि इतर लोक असे पन्नास साठ लोकांचा सेवक वर्ग असतो त्या सर्वांसाठी मी माझ्या घराला लागून असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी जेवणाची व्यवस्था करत शिवाय रथ ओढण्यासाठी आलेल्या हजारो लोक यांच्या प्रसादाची सोयदेखील मी करत ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली होती आणि ती न चुकता बऱ्याच वर्षापासून खंड न पडता सुरू होती पण एकदा साल एकोणीसशे एक्क्याण्णव असेल त्यावेळी वडिलांवर बरेच कर्ज झाले आणि ते फेडण्याची चिंतेमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला सोडून अचानक निघून गेले ते वर्ष आमच्यासाठी खूप कठीण होते मी घरात मोठा असल्याने सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली मी कर्ज फेडण्यासाठी खूप काटकसर करू लागलो पण जेव्हा दसराजवळ येऊ लागला तेव्हा आईने महोत्सवाचा भंडारा जेवण घालण्याची प्रथा यात खंड पडू नये याची मला जाणीव करून दिली त्यावेळी मात्र मला खूप टेन्शन आलं की सध्या हातात काहीच पैसा शिल्लक नाही आणि आधीच कर्जबाजारी असल्याने कोणी मला उसनवार पैसे देईल असं वाटत नव्हतं मी आता जसजसा दसराजवळ येऊ लागला तसतसा ह्याच गोष्टीचा विचार करू लागलो आता दसऱ्याला केवळ एक आठवडा उरला होता मी शेवटी माझे मायमाऊली श्री गजानन महाराज यांना माझी व्यथा सांगण्यासाठी त्यांच्या मंदिरात गेलो महाराजांना म्हटलं की माझी लाज राखा पण माझे अन्नदानाच्या सेवेत खंड पडू देऊ नका त्याच्या प्रित्यार्थ मी आज दिवसभर अन्नाचा कण घेणार नाही मी महाराजांना प्रार्थना करून माझ्या कामाला लागलो त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर अचानक मला माझ्या वडिलांचे मित्र मुरलीधर शेठ यांचा फोन आला मुरलीधर शेठ हे बाबांचे खूप जुने आणि चांगले मित्र होते त्यांनी अचानक इतक्या दिवसांनी फोन केला त्यामुळे मला नवल वाटले कारण वडील वारल्यानंतर फक्त वसुली करणाऱ्या लोकांचेच मला फोन येत मी मुरलीधर काकांना फोन करण्याचे कारण विचारले तेव्हा ते मला म्हणाले श्री बेटा तुझ्या बापाने माझ्याशी एक दुकान विकत घेण्याचा वर्षभरापूर्वी सौदा केला होता त्या कराराप्रमाणे तुझ्या बापाने मला सौदापावती लिहून घेताना एक लाख रुपये दिले होते आणि वर्षभरात उरलेले पैसे देऊन दुकान नावावर करून घेण्याचे ठरले होते पण तुझा बाप तर आता राहिला नाही आणि एक वर्ष पूर्ण होण्यास एक महिनाच शिल्लक आहे तरी तू बाकीचे पैसे देऊन व्यवहार पूर्ण करशील का आणि जमत नसेल तर तुझ्या बापाने लिहून घेतलेली ती सौदा पावती घेऊन ये आपण ती रद्द करून घेऊ असे बोलून मुरलीधर काकांनी फोन ठेवून दिला मी विचार करू लागलो की बाबांनी इतका मोठा व्यवहार केला आणि घरात कुणालाच माहीत नाही मग मी बाबांच्या कपाटातील सर्व फाईल्स शोधून काढल्या त्यातील एका फाईलमध्ये मला ती सौदा पावती मिळाली मला उरलेले पैसे देऊन तो व्यवहार पूर्ण करणे शक्य होणार नव्हते म्हणून मी ती पावती दुसऱ्याच दिवशी मुरलीधर काकांना देण्यास गेलो त्या सौदा करारात स्पष्ट लिहिले होते की जर माझे बाबा उर्वरित पैसे देऊन वर्षभरात दुकान खरेदी करू शकले नाही तर त्यांनी दिलेली ॲडव्हान्स रक्कम एक लाख रुपये परत मिळणार नाही त्यामुळे मला ते पैसे परत मिळतील अशी बिलकुल अपेक्षा नव्हती पण जेव्हा मी ती सौदा पावती ही मुरलीधर काकांना जाऊन दिली तेव्हा काकांनी मला ती एक लाखाची रक्कम परत केली मी काकांना म्हटले की करारात तर लिहिले आहे की व्यवहार न केल्यास हे पैसे परत मिळणार नाही तेव्हा काका मला म्हणाले अरे तसे व्यवहार केले जातो पण तुझा बाप माझा मित्र होता आणि त्याच्याशी मी व्यवहारिक वागून कसे चालेल मग मी ते पैसे घेऊन घरी आलो आणि सारखा विचार करत बसलो की हा चमत्कार कसा घडला कालपर्यंत मी कुठून पैसे येतील ह्याची चिंता करत बसलो होतो आणि महाराजांना प्रार्थना करताच हे सारे घडत गेले हा महिमा माझ्या गजाननाचाच होता आणि मी रथमहोत्सवाला आमच्या अन्नदान प्रथेला खंड पडू दिला नाही आणि हे शक्य झाले माझ्या माऊलीमुळे जय गजानन श्री गजानन गण गन, गण गन, गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಮಾವಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣ ಬೋತೆ.